कोगनोळी कोरोना तपासणी नाक्यास अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची भेट। कर्नाटक राज्यामध्ये कोरोना रोगाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथील कोरोना तपासणी नाक्यावर कर्नाटक राज्याचे उत्तरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक भास्कर राव यांची भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व आशा कार्यकर्त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन येथून पुढील काळामध्ये कोणत्या प्रकारे कार्य करायचे याबद्दल योग्य त्या सूचना देऊन तपासणी पथकातील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले। शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त पोलीस महासंचालक भास्कर राव यांनी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण लिंबर्गे व इतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत कोगनोळी येथील कोरोना तपासणी नाक्यास पथकास भेट दिली। यावेळी बोलताना पोलीस महासंचालक भास्कर राव म्हणाले, तपासणी केंद्रावरील पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व आशा कार्यकर्ते यांचे कामकाज समाधानकारक चालले असून ते कौतुकास्पद आहे। कोरोना संकटाला आपण घाबरून जाऊ नका। तपास कामात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडथळा आल्यास तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब कळवा। तुम्हाला तपास कार्यामध्ये कोणतेही अडचण भासू देणार नाही। यावेळी त्यांनी केंद्रावरील येथील उपस्थित डॉक्टर हुंडेकरी, आशा कार्यकर्त्या अश्विनी खोत, सुरेखा कागले, संगीता मंजुळकर यांच्या समवेत चर्चात्मक कामाचा आढावा घेतला व सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे बॉक्स देऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कामाला प्रोत्साहन दिले। यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक मनोज कुमार नाईक, मंडल पोलीस निरीक्षक रेल्वे सर्कल विजापूरचे डीबी पाटील, रेल्वे हुबळीच्या पोलीस अधीक्षका पुष्पलता, रेल्वे हुबळीचे पोलीस निरीक्षक सत्यप्पा आयम यांच्यासह कोरोना पार्श्वभूमीवर नियुक्त केलेले पोलीस अधिकारी उपस्थित होते। या सर्वांनी नदीपर्यंत जाऊन आंतरराज्य सीमेची पाहणी केली। यावेळी या ठिकाणी निप्पाणी शहर पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक अनिल कुंभार, ग्रामीण पोलीसचे स्टेशन सहायक, पोलीस सब इन्स्पेक्टर एस ए तोलगी, कोगनोळी बीट हवालदार राजू गोरखनावर यांनी कोरोना काळामध्ये आज अखेर दिवस रात्र चांगले बंदोबस्त ठेवून योग्य पद्धतीने सेवा बजावल्याबद्दल त्यांचेही त्यांनी अभिनंदन केले।